जख्मी बालक की उपचार के दौरान मौत हो गई। उसे करंट लगा था। कपिल नगर थाने में मंगलवार को आकस्मिक मृत्यु का प्रकरण दर्ज किया गया है। जख्मी बालक की उपचार के दौरान मौत हो गई। उसे करंट लगा था। कपिल नगर थाने में मंगलवार को आकस्मिक मृत्यु का प्रकरण दर्ज किया गया है। कामठी रोड नाका नंबर 2 के पास खसाड़ा निवासी संयम राम प्रसाद ठाकरे, जिसकी उम्र 13 साल थी, 5 मार्च की सुबह 11 बजे के दौरान छत पर खेलते वक्त अचानक वह विद्युत प्रवाह की चपेट में आया था, जिससे उसे करंट लग गया। बेहोशी के हालत में उसे मेडिकल अस्पताल में भर्ती किया गया था, जहां मंगलवार को उपचार के दौरान उसकी मौत हो गई। मतलब जो मुलगा है, मयत मुलगा है, हा त्याच्या भावासोबत पहिल्या माळ्यावर, घराच्या पहिल्या माळ्यावर खेळत असताना त्याला इलेक्ट्रिक तार जे आहे त्याला हात लागला, त्याचा खेळता खेळता, आणि तसाच तो त्या शॉक लागून तो खाली पहिल्या माळ्यावरून खाली कोसळला। यामुळे त्याला त्याच्या उजव्या हाताला, छातीला आणि पाठीला मार लागला। तसेच 45% तो भाजला गेला त्या शॉकमुळे, इलेक्ट्रिक शॉकमुळे। मग त्याचा ही घटना जी आहे 5 तारखेला घडली, 5 मार्च 2022ला, आणि त्याला त्याच वेळेला मिओ हॉस्पिटल येथे उपचारकामी भरती करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान तो 8 तारखेला मरण पावलेला आहे। घरी याचे आई वगैरे होते, मात्र पहिल्या वेळेला मुलं खेळतच असतात, तर खेळता खेळता घरी होता परिवार उपस्थित तिथे, पण खेळता खेळता ते अचानक एक अपघात झाल्यासारखं आहे, ते शॉक लागला आणि ते घटना घडलेली आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे, BCN न्यूज नागपूर।